हाय नमस्कार दोस्तांनो, प्रत्येकाला विरंगुळा हा प्रकार आवडतो आणि त्यासाठी विविध करमणुकीच्या साधनांचा आपण उपयोगही करतो. आपल्या नेहमीच्या व्यस्त दिनचर्येतून आपण थोडासा वेळ आपल्या करमणुकीला देतो, जेणेकरून पुन्हा नव्या ऊर्जेने आपल्याला कामाला लागता यावं यासाठी. पण नेमकं आपण करमणुकीसाठी कोणतं साधन वापरतो, काय कार्य करतो यावर आपली जडणघडण ठरत असते बरं का. म्हणूनच आता आपण थोडा अभ्यास थोडी मस्ती करणार आहोत आणि त्यासाठी सर मी आरजे रेशमा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळे बाहेरच्या शाळेत. मला असं वाटतं रेशमा की मुलं घरी आली ना की हल्ली बऱ्याचदा एका चौकोनी संचा समोर बसतात, म्हणजे टीव्ही समोर अर्थात, आणि त्या टीव्ही समोर त्यांचा किती वेळ जातो हे त्यांचं त्यांना देखील कळत नाही. हो खरंय, मग अशा वेळेस पालकांना थोडासा पुढाकार घेऊन मुलांना त्यातून बाहेर काढावं लागतं. अगदी खरं आहे, पण कसं आहे मुलांना देखील काही कार्यक्रम हे आवडू शकतात असं नाही वाटत तुला? नक्कीच आवडू शकतात आणि आपण त्या गोष्टींची दखल सुद्धा घ्यायला हवी. हो ना, आणि हीच दखल घेण्यासाठी म्हणून आज आपण मुलांना त्यांच्या आवडीच्या कार्यक्रमांबद्दल विचारणार आहोत जे टीव्हीवर दाखवले जातात. तर ते कोणते कार्यक्रम आहेत हे अर्थातच मुलं सांगू शकतील, पण प्रत्येकाची आवड निवड आपल्याला मात्र निश्चित कळू शकते. कारण आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की टीव्हीवरचा कोणता कार्यक्रम तुम्हाला आवडतो आणि तो का आवडतो हे आम्हाला सांगा, आणि मुलांनी त्यांच्या आवडत्या कार्यक्रमांबद्दलची माहिती आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहे. अरे वा, चल मग आता आपण हीच माहिती जाणून घेऊया मोहित मुनेश्वर या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई निशा मुनेश्वर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके चला मग बोलूयात आता आपण मोहित सोबत. निशाताई नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले. आम्हाला सांगा की मोहित मध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? चांगला बोलते, मम्मी कर म्हणते. अच्छा, मम्मी करतो सारखा म्हणून तुम्हाला आवडतो तो? मम्मी शिवाय काहीच नाही ना. मग मोहित हा तुमचा एकुलता एक मुलगा आहे का? नाही, दोन आहेत. मग मोहित धाकटा की मोठा? धाकटा, लहान. म्हणून आणि काय सांगाल मोहित बद्दल? शाळेत जाते दररोज. बर आहे का? मग मोहित आपल्या सोबत आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. तुझा आवडता खेळ सांग बघू कोणता आहे पटकन. कबड्डी. वाव, कबड्डी आवडते तुला खेळायला? मला पण कबड्डी खेळायला आवडते. आणि तुम्ही किती जण कबड्डी खेळता? चार जण. वाव, आणि मग तू जिंकतोस का? अरे मग आम्हाला सांग ना मोहित की तू टीव्ही वरती कार्यक्रम पण बघतोस का? मोहित आम्हाला सांग तू कोणकोणते कार्यक्रम बघतोस बरं टीव्ही वरती? शिवा मोटू पतलू. मोटू पतलू, ओ हो हो. आणि मग त्या मोटू पतलू मध्ये कोण आवडतं तुला? मोटू आवडतो की पतलू आवडतो? अच्छा, दोघेही आवडतात. बर आता मला एखादं छानसं गाणं म्हणून दाखव बघू. कोणतं गाणं म्हणणार? कितना लाजा का चेहरे मेरे घर में
किती छान मस्त. तुझ्या दादाचं नाव काय आणि मोहित? जयेश. जयेश, अरे वा किती छान नाव आहे. मग तुम्ही रोज दोघं मिळून खेळता पण? गुड, व्हेरी गुड. तुला माहितीये मोहित, तू खूप छान अभ्यास केलायस. तुझ्याशी बोलून, तुझ्या आईशी बोलून आणि तुझ्या दादाशी पण बोलून आम्हाला खूप छान वाटलं. बाय बाय मोहित. थँक्यू. थँक्यू. यु वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, टीव्ही जसं आपण विरंगुळा म्हणून बघतो ना, तसं ह्या टीव्ही मधून आपण थोडासा अभ्यास देखील करू शकतो असं नाही वाटत तुला? हो निश्चितच. आता हेच बघ ना, काही चॅनल्स हे कार्टून नेटवर्क दाखवतात. हो, काही चॅनल्स आपल्याला भौगोलिक माहिती देतात तर काही चॅनल्स आपल्याला इतिहासाची माहिती सुद्धा देतात. आणि इतिहास टप्प्याटप्प्याने कसा बदलत गेला हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. अगदी खरंय. म्हणजे अश्मयुगीन मानवापासून आजच्या प्रगत मानवापर्यंतचा प्रवास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला इतिहासात शिरणं खूप महत्वाचं आहे. आज आपण मध्यास्म युगाचा अभ्यास करणार आहोत मधुलिका. अरे वा, किती छान आणि इंटरेस्टिंग अभ्यास असणार आहे का आजचा. करेक्ट. आणि प्रश्न सुद्धा इंटरेस्टिंग आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारलंय की मध्यास्म युगीन मानवाने कोणकोणत्या प्रकारे प्रगती केली याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला सांगितली सुद्धा आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. दुर्गेश चव्हाण या जिल्हा परिषद शाळा निकुंभे इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो जिल्हा धुळे इथे राहतो. चला तर मग बोलूयात आता आपण दुर्गेश सोबत. भास्करजी नमस्कार. हो नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? चांगलं आहे. आणि कसा चाललाय दुर्गेशचा अभ्यास? छान चालू. छान. वा वा वा, तुम्ही इतकं छान चाललाय म्हणालात अभ्यास, तर त्याचा घरी कोणी अभ्यास घेतो की तो स्वतः करतो? हा स्वतःही करतो, आम्ही पण घेतो थोडा. वा वा वा, छान. मग भास्करजी आम्हाला सांगा की दुर्गेश कडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहेत? त्याच्यावर अवलंबून आहेत अभ्यासाचा. बरोबर. आणि मग दुर्गेश मध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? त्याच म्हणजे अभ्यासामध्ये डोकं थोडस टॅलेंट आहे. तर आता पुढे काय करेल काय त्याच्यावर आहे. काही नाही नाही, तो नक्की छान अभ्यास करेल. आहे का तुमच्या सोबत दुर्गेश? आम्हाला त्याच्याशी बोलायलाही आवडेल. सोनाली ताई नमस्कार, कशा आहात तुम्ही? चांगले आहोत. छान. आणि दुर्गेश अभ्यासात कसं आहे ते आम्हाला सांगा. दुर्गेश खूप अभ्यासामध्ये खूप रात्रंदिवस चालतो त्याचं. अरे वा, म्हणजे चांगला करतो अभ्यास कर. हो हो. वा वा वा. आणि कारण की त्याला एका वेळेस जर शिकवलं ना त्याच्या लगेच लक्षात येतं. अरे वा, म्हणजे त्याची स्मरणशक्ती सुद्धा खूप चांगली आहे तर. हो, स्मरणशक्ती चांगली आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप अपेक्षा आहे ना त्याच्याकडनं. खूप छान. मग सोनाली ताई, दुर्गेश मध्ये अजून असे कोणते गुण आहेत तो जे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात? तो खूप शांत असतो. त्याच्यानंतर अभ्यासामध्ये पण प्रत्येक म्हणजे प्रत्येक कामामध्ये तो एक नंबर चालतो. अरे वा, कोणाशी बोलायचं खूप पद्धत चांगली त्याची. हा, अनेक पालकांची ही तक्रार असते की आमचा मुलगा खूप मस्ती करतो किंवा खूप उलट बोलतो, पण तुम्ही अगदी अपोजिट सांगताय. त्यामुळे नक्की तसं नाही ना, त्याच्यामुळे मला त्याच्यावर खूप भरोसा आहे. बुवा, कधी एखादा शब्द सुद्धा त्याने आजपर्यंत खोटं बोलला नाही. वा, खूप छान, खूप छान. आणि मुळातच आपली जडणघडण तशीच होत असते. आपण मुलांना तसंच शिकवत असतो. मुलं आपल्याला बघून शिकत असतात मुळात. त्यामुळे नक्कीच तुम्ही त्याला संस्कार खूप चांगलेच देत असणार. तुम्ही कधी दुर्गेश बरोबर बसून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का सोनाली ताई? नाही. मग तुम्ही आता हा कार्यक्रम नक्की ऐकायला हवाय, कारण या कार्यक्रमात आज तुमचा लेख सहभागी होतोय. त्यामुळे ही सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचीच गोष्ट असेल असं आम्हाला वाटतंय. आम्हाला विश्वास बसत नव्हता त्याचं नाव आलं असं सरांनी सांगितलं तर. माता विश्वास बसवून घ्या, कारण आता अखंड महाराष्ट्र त्याचा आवाज ऐकतोय. हो का? आहे का तुमच्या सोबत दुर्गेश? आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. चालेल चालेल, बोला. नमस्कार टीचर. नमस्कार दुर्गेश, कसा आहेस तू? चांगले. गुड. आणि तुझा अभ्यास सुद्धा अगदी जोरदार सुरू आहे असं आईने सांगितलं. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? अभ्यास. मस्ती नाही आवडत तुला करायला? नाही. अरे रे रे, मग तू दिवसभर फक्त अभ्यास आणि अभ्यासच करत असतोस? बर बर. आणि तुला काय काय करायला आवडतं दुर्गेश अभ्यासा व्यतिरिक्त? खेळणं. काय खेळतोस? कबड्डी, खो खो.
वाव, कबड्डी आवडते तुला खेळायला? मला पण आवडते कबड्डी. आणि तुम्ही किती जण मिळून कबड्डी खेळता? आमच्या शाळेचे मुलं. हो, आणि मग स्पर्धेमध्ये पण भाग घेतोस का तू? अरे वा, खूपच छान. बर दुर्गेश, तू कधी शाळेत जायची शाळा हा कार्यक्रम ऐकलायस का? नाही. बर, मग या शाळेचा अभ्यास तुला रोज येतो ना? हो. मग तू तो रोज अभ्यास करतोस का? हो. मग आता कार्यक्रम पण ऐकत जा छान छान. हो. गुड. बर, आम्ही तुला इतिहासाचा अभ्यास दिला होता, तो तू केलायस का? हो. शाबास. आणि आम्हाला त्याआधी सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? बरं, गणित. गणित. ओहो, ठीक आहे. मग आता आपण इतिहासाचा अभ्यास करूयात आणि मग गणिताचा अभ्यास करूयात थोडासा, ठीक आहे? मग आम्हाला सांग की मध्यश्मयुगीन मानवाने कोणकोणत्या प्रकारे प्रगती केली होती? बरं, मध्यश्मयुगातील बुद्धिमान मानवाने पाहुहे आणखीन पुढे पडले माणसाने या काळात प्राणी माणस अडवले तर कुत्रा, गाय, शेळी, मेंढी, घोडा. मध्यश्मयुगातील हवामान व पर्यावरणातील बदलांमुळे मानवाची जीवन पद्धती बदलली. या किमान मानवाने शिकारी बरोबरच पशुपालन केले. त्या कुत्रा, गाय, शेळी, मेंढी, घोडा या प्राण्यांना मांसाहार केला. आणि नैसर्गिकरित्या धान्याची कापणीही करू लागला. त्यामुळे ते वर्षातील काही काळ एकाच ठिकाणी वस्तीतून राहत असत. त्यांच्या आहारामध्ये विविध वनस्पतींचा समावेश झालेला होता. आज काळात शेळी, मेंढी, कुत्रा, गाय, घोडा या प्राण्यांचा मांसाहाराचीही सुरुवात झाली होती. या सगळ्यांचा विचार करता बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक कामांसाठी विविध प्रकारच्या हलक्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या हत्यारांची आवश्यकता होती. बरोबर. लाकडाला किंवा काला खात करून एकाऐवजी पाती ओळीने घट्ट बसवत असत व त्याचा वापर सुरी, विडा यासारखा केला. हो, किती व्यवस्थित छान माहिती मिळवलीस तू. हा अभ्यास करण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस? बरं, माझ्या सरांची. शाबास, खूप छान अभ्यास केलायस आणि उत्तर सुद्धा छान दिलंयस. आता दुर्गेश, तू आम्हाला मगाशी सांगितलंस की तुला गणित हा विषय आवडतो, मग तुझे पाढे किती पर्यंत पाठ आहेत? बरं, 21. 21 पर्यंत. गुड. मग आम्हाला तू 19 पाढा म्हणून दाखवतोस का? हो. मग 19, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. व्हेरी गुड, शाबास. याला म्हणतात अभ्यास. छान अभ्यास केलास, मज्जा आली तुझ्याशी बोलून. आता आम्हाला जाता जाता एक सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायला आवडेल? इंजिनियर. वाव, आणि तू इंजिनियर बनायचं काय ठरवलंयस? मी अभ्यास करेल खूप. हा, तो तर तू आत्ताही करतोयस बाळा. हो, मी अजून अभ्यास करेल पुढचा. गुड गुड गुड, खूप छान. असाच छान अभ्यास करत राहा, थोडीफार मस्ती पण करत राहा. आणि तुझी आई म्हणते त्याप्रमाणे तू खरंच एवढा आज्ञाधारक आहेस तर तू तसाच छान राहा. शुभेच्छा तुला अभ्यासासाठी. थँक्यू. वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, पहिले दोन अभ्यास करून झाले ना की आता मुलांना हळूहळू कळायला लागले की आता गोष्टीचा तास झालेला आहे, निमूटपणे खाऊचा डबा घेऊन बसावा आणि गोष्ट ऐकावी. पण आपला हा गोष्टीचा ब्रेक अगदी काही मिनिटांसाठी असतो, त्यामुळे तयारीत राहा पुढचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा. बेबी कलिंगड. एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा निर्माण होते तेव्हा ती प्रक्रिया किती विलक्षण असते नाही. आमच्या बाल्कनीत ही वेल काही दिवसांपासून दिसू लागली तेव्हा ती एखादी रानवेल असेल असे मला वाटले होते. खरं तर त्यावेळी कुंडीमधील शोभेच्या रोपाला इजा होऊ नये म्हणून मी ही वेल बागकाम करताना काढून टाकणार होतो. पण मनात काहीतरी आले आणि ती तशीच राहून गेली.
काही दिवसांनी पाणी घालताना पुन्हा या वेलीकडे लक्ष गेले आणि खालच्या बाजूला एक हिरवे गार फळ याच वेलीला लागल्याचं दिसले. सुरुवातीला अंदाज येईना की हे नेमके कोणते फळ आहे ते. काही मित्रमंडळींना फोटो पाठवले, त्यापैकी काहींनी हा कोहळा किंवा काहींनी चक्क पपई असू शकते असे देखील सांगितले. आणि मग समजले की हे हिरवेगार फळ म्हणजे कलिंगड आहे. नंतर आठवले की कडक उन्हाळ्यात खाऊन झाल्यावर कलिंगडाच्या बिया आम्हीच या कुंडीत पेरल्या होत्या. आता त्या बियांपासून नवीन जीव जन्माला आला होता. मला याचा विलक्षण आनंद झाला. रेशमा, मी मगाशी म्हटलं तसं की गोष्ट ऐकता ऐकता अनेक मुलं खाऊ खात असतील, नाही का? हो, काही जण पौष्टिक खाऊ खातात, काही जण त्यांच्या आवडीचे पदार्थ खातात, किंवा काही जण आईने दिलेला खाऊ आहे ना, मी तर बुवा तोच खाणार आहे असं सुद्धा म्हणतात. एकूणच काय तर आज प्रत्येकाच्या डब्यामध्ये पोषक आहार असणारच आहे, आणि पोषक आहार डब्यात असेल तेव्हाच तर आपल्या हाडांची आणि स्नायूंची वाढ होऊ शकते योग्यरित्या. हो ना, आणि ह्या सगळ्या गोष्टी की नाही पचन संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत. बरोबर. आणि तुला माहितीये मधुलिका, आज आपल्याला या संदर्भातलाच अभ्यास करायचा आहे, कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की स्नायू आणि हाडं यांच्यामध्ये परस्पर संबंध कोणता आहे याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा आपल्याला पाठवलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठीही आपण ऐकूयात का माहिती? नक्कीच ऐकूया. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण या पाठात मानवी स्नायू व पचन संस्था याविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का इंद्रिय म्हणजे अवयव? मग आता सांगा इंद्रिय संस्था म्हणजे काय? सर, आपल्या शरीरात वेगवेगळी कार्ये वेगवेगळे अवयव किंवा इंद्रिय करतात, म्हणजेच आपल्या शरीरातील ठराविक कामे एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. उदाहरणार्थ पचन संस्था, स्नायू संस्था, अस्थिसंस्था इत्यादी. बरोबर. आपल्या शरीरातील अवयवात हाडे असतात. मला सांगा आपल्या शरीरातील हाडे एकमेकांशी कशी जोडलेली असतात? आपल्या शरीरातील हाडे एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात, त्यालाच अस्थिबंध असेही म्हणतात. बरोबर. अस्थि म्हणजे काय तर अस्थि म्हणजे हाड. मागील इयत्तेत आपण हाडांविषयी अभ्यास केला, मग या इयत्तेत आपण स्नायूंविषयी अभ्यास करूया. स्नायू संस्था, मस्क्युलर सिस्टम. मुलांनो, तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. हे केल्यावर दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून बघा. आता तुमच्या काय लक्षात आलं ते सांगा. सर, तो भाग मांसल असल्याचं जाणवतं. बरोबर. हा मांसल भाग म्हणजे स्नायू होय. आपण आपल्या शरीराच्या ज्या विविध हालचाली करतो त्यावेळेस हे स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. सर, शिथिल होणे म्हणजे काय? शिथिल होणे म्हणजे सैल होणे. स्नायू. मुलांनो, स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन व शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट होय. आपल्या शरीराची जी विशिष्ट ठेवण आहे ती स्नायूंमुळेच प्राप्त होते. मग आता मला सांगा, स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे? नाही माहीत? बरं, मीच सांगतो. स्नायू हाडांना स्नायूबंधांनी बांधलेला असतो. स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणामुळे सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. त्यामुळे आपण शरीराच्या हालचाली करू शकतो. मुलांनो, आपल्या पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळेच घडतात. यावरून असं लक्षात येतं की आपलं हसणं, बोलणं, उडी मारणं, वस्तू फेकणं या सर्व हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करीत असतो. स्नायू हे शरीराच्या सर्व भागात असतात. आपल्या शरीराचा आकार जसजसा मोठा होतो तसतसे हे स्नायू देखील मोठे होत असतात. आता थोडा विचार करून मला सांगा बरं, आपल्या शरीरात फक्त स्नायूंपासून तयार झालेले अवयव कोणते आहेत? सर, आपल्या शरीरात हृदय,
रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसे हे अवयव पूर्णतः स्नायूंचे बनलेले आहेत. बरोबर. पोटाच्या मधील श्वासपटल आणि स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हे देखील स्नायूंचे बनलेले आहेत. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे स्नायूंचं असतं. तसंच आपल्या चेहऱ्याच्या भागात जवळपास 30 स्नायू असतात. या स्नायूंच्या हालचालींमुळेच आपल्या चेहऱ्यावर दुःख, आनंद, भीती असे अनेक भाव दिसतात. आपलं तोंड, डोकं, नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. या स्नायूंमुळे आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत प्रियांका गाडे, पायल गाडे, नॅन्सी बोरकर आणि स्नेहल सातपुते. नमस्कार प्रियांका ताई, पायल ताई, नॅन्सी ताई आणि स्नेहल ताई. नमस्कार मॅडम. नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? खूप छान. मुलं अभ्यास करतात आपण ते त्यांच्या मागे लागायला लागतंय, अभ्यास करा रे, अभ्यास करा रे. मुलं जेव्हापासून माता पालक गट चालू झाला ना, तेव्हापासून पोरं स्वतः मुलं मागे लागतात की आमचा हे घ्या, मम्मी तास घे, आमचा आमचं गट घे, मी मुलांना बोलून आणतो, माझ्या मित्रांना बोलून आणतो, असं उलट मुलांच्याच मनामध्ये उत्साह निर्माण झालाय. अरे वा, मग तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत? बरं, 6 ते 7. माझ्या सगळ्याच्या सगळ्याचे प्रयोग तुमचे करून झालेत का गटात? आमचे प्रयोग झालेत करून. प्रियांका ताई, आम्हाला सांगा की तुमच्या गटाला तुम्ही काय नाव दिलंय? बरं, श्री माता पालक गट. अरे वा, किती वेगळं नाव दिलंय हे अगदी, आणि पहिल्यांदाच असं नाव ऐकायला मिळालंय आम्हाला, श्री माता पालक गट. का बरं हे नाव द्यावं असं तुम्हाला का वाटतं आणि कुणाला सुचलं बरं हे नाव? प्रियांकालाच. अच्छा, प्रियांका ताईंना सुचलं. का बरं, तुम्हाला असं का वाटलं की आपण हे नाव द्यावं आपल्या गटाला? कारण आपण कोणत्याही कामाची सुरुवात करताना प्रथम आपण श्री गणेशाचं पूजन करतो. माझं गणपतीचं म्हणजे नाव ठेवायचं चाललं होतं, पण मागून म्हणलं की आपलं श्री हे प्रथम नाव आपण प्रत्येक कार्यामध्ये वापरतो, त्याच्यामुळे मला ते नाव सुचलं. अगदी बरोबर आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे, आणि अशा सगळ्या कला आणि विद्या यामध्ये मुलं निपुण व्हावीत, पारंगत व्हावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत, निपुण महाराष्ट्रतर्फे, निपुण भारततर्फे. तर ह्याकडनं पाठवले जाणारे आयडिया व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतात, त्याचे प्रयोगही तुम्ही करून बघतायत, बरोबर? हो. मग तुमच्या गटाला मजा येते की खूप कठीण जातात प्रयोग करणं? खूप आम्हाला उलट आनंद होतो ह्याच्यामध्ये. आणि सोपे वाटतात प्रयोग? हो, सोपे. सगळ्यात सोपा प्रयोग कुठला होता पायल ताई? मेणबत्ती स्टँडचा. काय केलं बरं तुम्ही मेणबत्ती स्टँडचं? आम्ही बांगडीचा उपयोग केला त्याच्यामध्ये, आणि कागदाचा, कात्री वगैरे कटिंग वगैरे करून आम्ही काठी वगैरे अशी लावून पण प्रयत्न केला होता. बरेच प्रयोग केले आम्ही त्याचे. अरे वा, मस्त. अजून कुठले कुठले प्रयोग करताना खूप मजा आली पायल ताई? रुमालामध्ये गोट्या बांधणं. त्याचं काय केलं तुम्ही रुमालामध्ये गोट्या बांधून? आम्ही त्याची अंक मोजणी केली, मुलांकडनं करून घेतली आम्ही केली. अरे वा, मस्त. आता नॅन्सी ताई, तुम्ही आम्हाला सांगा की अक्षर आणि अंकांचा कुठला खेळ खेळला तुम्ही मुलांच्या सोबत किंवा वर्कशीट पूर्ण करून घेतली? त्रिकोण, चौकोन हे मोजणी करण्याचा खेळ आम्ही मुलांकडनं करून घेतला. अरे वा, मग मुलांनी व्यवस्थितपणे मोजलं की सुरुवातीला मोजताना थोडीशी गडबड झाली? नाही, पहिली थोडीशी गडबड झाली, पण नंतर त्यांना समजलं ना, तेव्हा त्यांनी त्यांचं व्यवस्थित मोजून दाखवलं आम्हाला, आणि आम्ही पण त्यांना खूप मदत केली. अरे वा, मग अशा प्रकारे मोजायची जी काम आहे तसं तुम्ही त्यांना रोजच्या रोज घरच्या वस्तूंच्या माध्यमातून करायला लावता का? हो, मस्त. आम्ही त्यांना चमचे देतो असे, म्हणजे लाल आकार मध्ये ठेवतो आणि त्यांना विचारतो हा ह्याचा आकार कसा आहे, हा चमचा कसा दिसतोय, परत ते किती ठेवलेत आपण ते असं विचारतो आम्ही त्यांना. त्याच्यानंतर पानं देतो, झाडाची पानं काढून देतो, ती मोजायला सांगतो, त्याचे आकार कसे असतात. त्याच्यानंतर फुलं घेतो, फुलांचे आकार पण कसे असतात, ती फुलं कशी दिसतात,
त्यांचे कलर कसे असतात हे सगळं आम्ही विचारतो त्यांना आणि ते सगळं व्यवस्थित सांगतात सुद्धा. अरे आम्ही त्यांच्यातून त्यांचं मोजणं करतो, मोजून सांगतात आम्हाला ते. खूपच छान, ऐकून खूप छान वाटलं. बरं स्नेहल, ताई मुलांसोबत काही खेळ खेळायचे होते, खेळ पण घेतले त्यांच्याकडनं. कुठले कुठले खेळ खेळला तुम्ही? त्याच्यानंतर लंगडी पाणी घेतलं, परत रुमाल पाणी असतं ते पण खेळ घेतले आम्ही त्यांच्याकडून. तुम्ही सुद्धा खेळलात का मुलांच्या सोबत हे सगळे खेळ? आम्ही सुद्धा खेळलो. तुम्हाला मजा आली मुलांसोबत खेळताना? हो खूप मजा आली, खूप मजा आली. लहानपणीचे दिवस आठवले आम्हाला त्याच्यामध्ये की आम्ही लहानपणी शाळेत असताना काय काय खेळ खेळलो, काय काय केलं, कसं कसं आम्हाला म्हणजे त्याच्यातनं ज्ञान भेटलं. आणि ते ज्ञान परत आम्हाला आता भेटलं असं वाटलं पण नव्हतं, पण ह्यांच्या माध्यमातून आम्हाला ते ज्ञान भेटलं. अच्छा, मग हे खेळताना कोणी चिटिंग केली की नाही? मुलांनी केली, मुलांनी केली. वा वा वा, पहिलीतल्या दुसरीतल्या मुलांनी थोडीशी चिटिंग केली होती, त्यांना समजत नव्हतं ना. बरोबर, त्याच्यामुळे थोडीशी गडबड व्हायची, पण त्यांना मजा आली या खेळामध्ये. माझ्या मम्मी सारखं घ्या आमचा हा खेळ, नाही का असं? हो खरंय, पण आता तुम्ही सगळ्या जणींनी तुमच्या लहानपणी चिटिंग केली होती का खेळताना? हा, हे सगळ्यात महत्वाचं की जर मुलं करतात तर आयांनी नक्कीच केली असणार चिटिंग, नाही का? पण छोटीशीच केली होती ना चिटिंग. बरं, आता प्रियांका ताई तुम्ही आम्हाला सांगा की एक असा आम्ही आयडिया व्हिडिओ पाठवतो त्याच्यात आम्ही सांगितलेलं की कुत्रा चावला तर काय होतं, प्राथमिक उपचार काय घ्यायला हवेत, हे कळलं का? कुत्रा चावल्यानंतर आपण प्रथम त्या माणसाला धीर देऊ की बाबा घाबरू नकोस, आणि त्याची आपण प्रथम ती जखम किती केवढी आहे केवढी नाही बघून आपण त्याच्या ती जखम स्वच्छ धुवून घेऊ प्रथम. नंतर त्याच्या आपल्या घरामध्ये जर अवेलेबल काही दवाखान्यामध्ये जायच्या आधी आपल्या घरामध्ये जर कोणतं अँटीसेप्टिक औषध असेल तर ते त्याच्यावरती लावून आपण आपले घरगुती उपचार चालू ठेवून मग आपण त्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याला आपण धीर पण देऊ शकतो की बाबा कुत्रा चावलं तू घाबरू नकोस, काही होणार नाही असं त्या व्यक्तीला आधार दिला तर त्याचं ते त्याच्या मनातली भीती पण राहणार की बाबा आपल्याला काही होणार नाही असं. जखम बरी होईपर्यंत त्या व्यक्तीची पण आपण पूर्णपणे काळजी घेऊ की बाबा तू काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, ती जखम कशी स्वच्छ केली पाहिजे, परत जखम स्वच्छ केल्यानंतर तू हात वगैरे स्वच्छ धुऊ असं आपण त्याला सांगू शकतो. खरंय, बरं. हात स्वच्छ धुण्याविषयी सुद्धा आम्ही सांगितलेलं की त्याच्या सहा पद्धती आहेत हात धुण्याच्या. मुलं करतात का व्यवस्थित? तुम्ही लक्ष ठेवता का मुलांकडे, मुलं बरोबर करतात का? हो हो, मुलं स्वतः तर स्वतःहून त्यांच्या मनाने जेवायला बसायच्या आधी स्वतःहून हात धुतात, खेळून आले बाहेरून की हातपाय धुतात. म्हणजे त्यांना सांगायचं पहिले आम्हाला सांगायला होतं की बाबा मुलांना खेळून आले हातपाय धुवा, तर ते आता माता पलगतच्या घरापासून मुलं त्यांचे ते स्वतःच्या मनाने हात धुवून येतात घरामध्ये. खेळून झालं की प्रथम ते हातपाय धुवून मगच घरामध्ये खेळतात, वावर करतात. अरे वा, म्हणजे मुलांना आता आपसुकच कळायला लागलं की किती महत्व आहे हात धुण्याचं, नाही का? हो. आता नॅन्सी ताई आम्हाला सांगा की काही चित्र रंगवायची होती, छत्री होती, फुलपाखरू होतं, रंगवलं का मुलांनी व्यवस्थित? रंगवले, चांगले रंगवले. आणि मग त्यांचे रंग बाहेर गेले चित्राच्या की ते व्यवस्थित रंगवतात? आता थोडेफार गेले, जास्त नाही. अच्छा, थोडेफार गेले. बरं, पायल ताई आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवेत का? हो हो. का बरं, असं का वाटतं तुम्हाला सगळ्या जणींना की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवेत? आपल्याला काहीतरी आणि मुलांच्या माध्यमातून आपण सुद्धा ते शिकतोय याचा आनंद आहे आम्हाला, आणि त्यांना टाइम पण देता येतो ना हा ह्यातून शिका वगैरे म्हणून. आम्ही पण शिकतोय तुमच्यासोबत, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जरा मज्जा करा, म्हणजे त्यांच्याबरोबर फ्रेंड करण्यासाठी आता गरज करण्यासारखा. हा, त्याची गरज आहे सध्या. आणि घरच्यांची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही हे सगळे आयडिया व्हिडिओ मुलांकडनं करून घेता तेव्हा काही नाही, उलट घरच्यांचा पण उत्साह आहे की तुम्ही मुलांसोबत अभ्यास घेताय, त्यांना ते बघून उलट आनंद आहे की तुम्ही मुलांचं नाही का हे करताय, सहकार्य करताय, मुलांना लक्ष देताय तुम्ही चांगल्या मुलांकडं. हा, प्रियांका ताई, पायल ताई, नॅन्सी ताई आणि स्नेहल ताई, तुमच्या गटातल्या मुलांची खूप छान प्रगती होते. तुम्ही सगळ्या जणी मुलांकडनं खूप उत्साहानं हे सगळे प्रयोग करून घेताय, हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. युअर वेलकम. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, करमणूक हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विरंगुळा म्हणून आपण अनेक गोष्टी करतो, कोणी लेखन करतं, वाचन करतं, कोणी चित्र काढतं, कोणी वेगवेगळ्या खेळामध्ये सहभागी होतं, कोणी स्वयंपाक करतं, कोणी फिरायला जातं, तर कोणी गप्पा मारतं. काही जण स्वतःची तर काही जण इतरांची करमणूक करण्यात व्यस्त असतात. पण लक्षात घ्या, विरंगुळा, छंद यातून आपल्याला आपल्या करिअरचे नवे मार्ग मिळतात. त्यामुळे डोळसपणे आपल्या छंदाची सुद्धा निवड करा.
मग यासाठीच आता भेटूयात पुढल्या भागात. बाय 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 बाय.